आंतरधर्मीय लग्न केलं म्हणून मुलीच्या भावानं मुलाची चक्क रॉडनं ठेचून चाकूनं भोसकून हत्या केली आहे. ऑनर किलिंगचा हा प्रकार हैदराबादच्या सरूर नगर भागात बुधवारी रात्री 9 सुमारास घडला. या हत्याकांडानं संपूर्ण देशात खळबळ उडून दिली आहे. नागराजू असं हत्या झालेल्या 25 तरुणाचं नाव आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेत. नागराजू आणि आसरीन सय्यद यांचं शाळेत असल्यापासून एकमेकांवर प्रेम होतं. कॉलेजमध्ये हे प्रेम बहरलं. दोघांच्या प्रेमाची ही गोष्ट आसरीनच्या मोठ्या भावाला कळाली. काही वर्षांपूर्वीच वडिलांचं निधन झालेली आसरीन भाऊ आणि आईसोबत हैदराबादमध्येच राहते. त्यामुळं भाऊ मोबीननं तिला प्रेमाचा शेवट करण्याची जोर जबरदस्ती केली, धमकी दिली. फळ विक्रीचा धंदा करणाऱ्या भावाच्या विरोधानंतरही आसरीननं मागास जातीतल्या नागराजूशी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. 10 एकमेकांना ओळखणाऱ्या नागराजू आणि आसरीननं गेल्या 31 जानेवारीला आर्य समाज मंदिरात लग्न केलं. यानंतर आसरीनच्या भावानं या प्रकरणात बहीण बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी दोघांना बोलवून घेत कुटुंबात सिमेंट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या आंतरधर्मीय लग्नाला आसरीनच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता. तरीही जीवाचा धोका ओळखून आसरीन आणि नागराजू यांनी हैदराबाद सोडण्याचा निर्णय घेतला. 100 किलोमीटरवरील विशाखापट्टणमला राहायला गेले. 5 दोघं हैदराबादला परतले. याच काळात नागराजूच्या मागावर असलेल्या मोबीनला ही गोष्ट कळाली. बुधवारी 4 दुचाकीवरून जात असलेल्या आसरीन आणि नागराजूला त्यानं रस्त्यातच गाठलं. गाडी अडवली आणि मोबीन तसंच त्याचा नातेवाईक मसूद यांनी नागराजूवर जीवघेणा हल्ला केला असं आसरीननं आज तक्षी बोलताना सांगितलं. मोबीननं रॉडने हल्ला चढवला तर मसूदने चाकूने सपासप वार केले. मी दोघांनाही रोखण्याचा प्रयत्न केला, हातापाया पडले, पण दोघं काही केल्या थांबेनात. जवळपास 15 ते 20 भर रस्त्यात हा ड्रामा सुरू होता, पण जमावानं फक्त बघ्याची भूमिका घेतली. नंतर मध्ये पडले, पण तोपर्यंत माझ्या नवऱ्याचा जीव गेला होता असं आसरीननं आज तक्षी बोलताना आपली आपबीती सांगितली. मेरे हस्बैंड को जो मार देना एक 20 या 15 बहुत मार दे मेरे हस्बैंड को, लेकिन कोई हेल्प नहीं करे. मेरे हस्बैंड की जान जाने के बाद सब लोग आए, मतलब व्हीकल से सब रुका के पूरे लोग जमा हुए. सब लोग जमा होने के बाद एक 10 के बाद पुलिस आई. सर शादी से पहले भी मैं राज को बोली कि अगर हम दोनों मैरिज करें तो कुछ ऐसा होता, उन्हें बहुत डेंजर है, उन्होंने सब बोले. लेकिन राजू बोले कि अगर जिए तो मरे तो भी आपके साथ ही, अगर उन्होंने मारते बोले तो भी मरने के लिए भी मैं रेडी हूँ बोल के बोले सर राजू. सर ये हिंदू मुस्लिम ऐसा कुछ भी नहीं है सर, सब इंसान ही है. अब मेरे भाई तो मुस्लिम है सर, मुस्लिम रह के भी उन्होंने इतने बुरे तरीके से मारे उन्होंने, तो उसमें हिंदू मुस्लिम ऐसा कुछ भी नहीं रहता सर. इंसानियत रहना के किसी कोई भी तकलीफ में है तो उनको हेल्प करना. लेकिन उन्होंने मुस्लिम मुस्लिम बोलते ना सर, उन्होंने मुस्लिम रह के भी क्या कर रहे सर, उन्होंने बोलो इतने बुरे तरीके से. आप कैमरेज में भी वीडियोस में भी आप देखे या नहीं नहीं मालूम, लेकिन आप एक बार देखिए इतने बुरे तरीके से मार दिए उन्होंने. ऐसा कुछ भी नहीं सर, सब मतलब सबका अल्लाह एक ही है सर, सब एक ही दुनिया पूरी, मतलब ये सब मुझे ऐसी फीलिंग्स कुछ भी नहीं है सर. या घटनेनंतर पोलिसांनी 24 दोन्ही फरार आरोपींना बेड्या ठोकल्या, पण आता आसरीनला तिचा प्रियतम मिळू शकणार नाही. धर्माच्या जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी प्रेमाची गोष्ट संपवण्याच्या या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? असे प्रकार रोखण्यासाठी काय करायला पाहिजे ते तुम्ही कमेंट करून सांगा.